अभिनव विचार मंच के संयुक्त विद्यमान द्वारा 19 मार्च को पंचायत समिति हॉल हिंगन घाट में एक भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया। नागपुर के लाइफलाइन ब्लड बैंक से रक्त एकत्रित किया गया। इस रक्तदान शिविर के लिए शहर अनेक गणमान्य व्यक्ति और नागरिकों ने अपनी उपस्थिति दर्ज करते हुए अपना सहभाग दिया। अतिरिक्त रक्त का उपयोग सिकल सेल्स और तमसिया समस्या वाले रोगियों के लिए किया जाएगा। युवा भारत अभिनव विचार मंच हमेशा ही सामाजिक कार्यक्रमों में सबसे आगे रहता है। कई सामाजिक गतिविधियां उनके द्वारा की जाती है। 50 रक्तदाताओं ने रक्तदान किया और भाग लिया। इस रक्तदान शिविर के लिए अभिनव विचार मंच और पतंजलि युवा भारत के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने अथक परिश्रम किया। आने कुछ दिनों में अनेक सामाजिक कार्य का आयोजन संगठना द्वारा किए जाने वाला है। सरस्वती युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद विवेकानंदांच्या विचाराला प्रेरित होऊन अभिनव विचार मंचाची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये जितेजी रक्तदान आणि जाते जाते नेत्रदान या संकल्पनेला ग्राह्य धरून अभिनव विचार मंच व स्वाभिमान युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आज या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये एक ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। नागपूर येथील लाईफलाईन ब्लड बँक या रक्तपेढीने या ब्लड बँकेच्या माध्यमातून आपण जे सिकल सेलग्रस्त व थॅलेसेमियाग्रस्त लोकांना आपण जे ब्लड देतो त्यासाठी दरवर्षी या लोकांचं योगदान असते। हे 49वा हे हा जो कॅम्प आहे यातला 29वा कॅम्प हा लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या माध्यमातून इथे होत आहे। या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 42 लोकांचं डोनेशन झालेलं आहे आणि अजून 15 ते 20 लोकांचं डोनेशन अपेक्षित आहे। करता हा कॅम्प चाललेला आहे। या कॅम्पमध्ये लोकांनी भरभरून सहकार्य आणि आपली मदत केली। हे रक्त जे सिकल सेलग्रस्त आणि थॅलेसेमियाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी नागपूरला आम्ही जमा करतो आहोत। हे अव्ययात गेल्या 17 वर्षापासून सुरू आहे आणि हाच सेवेचा रथ अजूनही समोर सुरू राहो ही ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि हा कॅम्प असाच चांगला छान पद्धतीत आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरुवात होऊ राहो ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। BCN न्यूज के लिए हिंगन घाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।